नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण शेकडेवारीचा टाईप 6 बघणार आहोत. पुढचा प्रकार आहे तर त्यामध्ये उदाहरणं बघा कसे विचारले जातात, प्रश्न बघू आपण डायरेक्ट, म्हणजे आपल्याला ते कसं सोडवायचं आणि त्याच्या काय काय स्वरूप आहे ते लक्षात येऊन जाईल. तर बघा, उदाहरण मी वाचतोय. या ठिकाणी एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 20% वाढवून त्या वस्तूवर 20% सवलत, म्हणजेच काय तर डिस्काउंट दिले, तर त्या व्यवहारात त्या व्यापाराला किती टक्के नफा अथवा तोटा होईल. या ठिकाणी ही गोष्ट एक लक्षात घेण्यासारखी आहे. एका दुकानदाराने एका वस्तूची किंमत 20% वाढवली आहे, लक्षात येतोय, आणि पुन्हा त्या वस्तूवर तो काय करतोय 20% सूट देतोय, सवलत देतोय, तर त्या व्यवहारात त्या व्यापाऱ्याला किती टक्के नफा अथवा तोटा होईल, अशा पद्धतीचं उदाहरण आहे ते. या ठिकाणी 20 आणि हे 20 सारखे, बघा दोन्ही ठिकाणी 20 आहे, म्हणजेच जेवढी तो किंमत वाढवतोय तेवढीच तो सूट देतोय टक्केवारीमध्ये. हा टक्केवारीमध्ये मी सांगतोय. तर अशा पद्धतीचे जर उदाहरण आले तर त्याला एक सूत्र आहे सोपं आणि सरळ, त्यासाठी x² / 100% अशा पद्धतीचं सूत्र आहे. आणि x म्हणजे काय तर वाढ किंवा घट, किती तो वाढ करतोय किंवा किती तो घट करतोय, म्हणजे किती किंमत वाढवतोय आणि किती डिस्काउंट देतोय. तर बघा, मी हे उदाहरण सोडवतोय आणि अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये नेहमी काय होत असते तर तोटा होत असतो. काय होतो तोटा आपण नंतर आल्यानंतर मी सांगतो. बघा आता उदाहरण सोडवूया, आपण सूत्र लिहितो मी अगोदर, x² / 100. एक्स म्हणजे काय आहे 20 आहे, एक्स म्हणजे काय असणार आहे या ठिकाणी 20, 20² म्हणजे 20 × 20 लिहितो मी इथं, भागिले 100, लक्षात येत आहे. आता या ठिकाणी 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, काय उरले बघा 2 × 2 आणि 2 × 2 किती होतात 4 होतात, 2 × 2 = 4. आता हे 4 आपलं काय आहे टक्केवारीत आलेलं आहे, 4% काय होणार आहे त्याला नफा अथवा तोटा होईल. तर या ठिकाणी अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये जेव्हा झालेली वाढ अथवा घट सारखी असते तेव्हा नेहमी तोटा होत असतो, लक्षात घ्या. आता अशा पद्धतीच्या उदाहरणामध्ये काय होणार आहे 4% तोटा होणार आहे. या ठिकाणी झालेली वाढ किंवा झालेली घट जर सारखी असेल तेव्हा नेहमी काय होत असतो तोटा होत असतो, म्हणजे आपलं उत्तर काय आहे 4% तोटा होणार आहे, 4% काय होणार आहे तोटा होणार आहे, लक्षात येतंय. अशा पद्धतीचे उदाहरण जर आले तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरायचा आहे, हा फॉर्म्युला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे, x² / 100. x म्हणजे काय तर झालेली वाढ किंवा झालेली घट. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रकार लक्षात आला असेल, परीक्षेला येत असतो,